विश्वसनीय सेवेची अखंड परंपरा लाभलेले होलसेल किराणा मालाचे व्यापारी कांतीलाल अँड सन्स आणि जोगत ट्रेडिंग कंपनी, कोणतीही जीवनावश्यक वस्तू हमखास मिळणारे एकमेव दालन, तुमच्या घरी लागणाऱ्या प्रत्येक जीवनावश्यक वस्तूसाठी आजच भेट द्या आणि दसरा दिवाळीचा आनंद द्विगुणित करा. आमचा पत्ता टेके आणि जोगड कॉम्प्लेक्स, मायनी रोड, पेट्रोल पंपासमोर, विटा. दरेकर, तुमच्या गांडीखाली अंधार आहे त्याचं काय? पृथ्वीराज देशमुखांनी उसबील थकवलेल्या शेतकऱ्यांची संतप्त प्रतिक्रिया. दरेकर, तुम्हाला जर शेतकऱ्यांच्या बद्दल खरंच आत्मीयता असेल तर तुमच्या शेतकऱ्यांची थकीत उसबिले द्यायला सांगा. गेल्या 2 वर्षांपासून त्यांनी शेतकऱ्यांची उसबिले दिलेली नाहीत. तुमच्याच गांडीखाली अंधार आहे त्याचं काय? असा संतप्त सवाल रायगाव केन ॲग्रो या कारखान्याच्या थकीत उसबिलांसाठी कारखान्यावर आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. सांगली जिल्ह्यात अतिवृष्टीने बाधित झालेल्या शेतीच्या नुकसानीचे पाहणी करण्यासाठी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले आहेत. ते नुकसान झालेल्या शेतीची पाहणी करतायत. या पार्श्वभूमीवर सांगली जिल्हा भाजपाचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख यांच्या केन ॲग्रो कारखान्याच्या थकीत बिलांसाठी कारखाना कार्यस्थळावर शेतकऱ्यांचे आंदोलन चालू आहे. आमची बिले द्या म्हणत कारखान्याच्या गेट अडवून शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. कारखाना कार्यस्थळावर संतप्त शेतकऱ्यांनी जिल्हा दौऱ्यावर आलेल्या प्रवीण दरेकर यांच्यावर तोफ डागत, तुम्हाला शेतकऱ्यांची कणव असेल तर तुमच्या जिल्हाध्यक्षाला आमची बिलं द्यायला सांगा असे आवाहन केले आहे. काढूपणा केला. आम्हाला आज सांगायचं असं की आज सांगली जिल्ह्यावर आपले विरोधी पक्ष नेते दरेकर साहेबांचा दौरा आहे. ते शेतकऱ्यांसाठी फिरतात. शेतकऱ्यांसाठी जर फिरत असेल तर आम्ही इथं जर उपस्थित हे आम्ही शेतकरीच आहे. तुमचा जर मोर्चा आमच्या 2-3 शेतकरीकडे जर वळवला, आमच्या शेतकऱ्यांचं तुम्ही जर म्हणणं ऐकून घेतलं, आमच्या शेतकऱ्यांची आज हालत काय चालू आहे जर तुम्ही इथून बघितलं तर जरा बरं होईल. आणि जर तुम्ही इथं येऊन आमची चौकशी केली तर आम्ही खरं म्हणेल की तुम्ही शेतकऱ्यांचं नेता आहे. आम्ही असं समजू की तुम्ही शेतकऱ्यांसाठी फिरताय, नाहीतर आम्ही सगळं समजणार की आज तुमचा दौरा चालू आहे सगळा बोगस आहे. ह्या दौऱ्याला काय अर्थ नाही का? तर तुम्ही इथं 2-3 शेतकरी अवकाळी पावसामुळे शेतकरी अडचणीत आहेत. एवढा मोठा पाऊस झाला, ह्या वारीवादळामुळे माणसांचे पिकांचं नुकसान झालं, त्यामुळं त्यात नुकसान जास्त असतं. तर तुमच्या जिल्हाध्यक्ष भाजपचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार पृथ्वीराज बाबा तुमच्याच कारखान्याने आज आमचे 2 वर्ष झाले पैसे अडकून आहेत. तुम्ही त्यांना कधी बोलणार? तुमच्या गांडीखाली अंधार ठेवणार आणि विरोधी नुसतं सरकारवर टीका करत बसणार याचा काय उपयोग नाही. कारण तुम्ही आज विधान परिषदचे तुम्ही एक विरोधी पक्ष नेता आहात. तुम्ही जर हे आज तुमचा आज सांगली जिल्ह्यावर दौरा चालूच आहे, त्या दौऱ्यातून आमच्याकडे वेळ काढून आमच्या 2-3 शेतकऱ्यांचा जर विजय हाती घेऊन मिटवण्याचा प्रयत्न केला तर बरं होईल. शेतकरी आज खूप अडचणीत आहे. शेतकऱ्यांना इथं येऊन वेळोवेळी तारीख दिली जाते. शेतकऱ्यांना इथं आलं तर कोण तळ बोलत नाही. आता आमच्यासारख्या गावातल्या एका फौजी रिटायर फौजीसारख्या माणसाला जर एडं वाकडं उत्तर दिलं तर त्या माणसानं काय करायचं? त्या माणसाला राग येणार, त्या माणसाला राग अनावर होऊ शकणार नाही. कारण तो एक देशाचं संरक्षण करून आलेला माणूस आहे. त्याला जर आपण उलटं बोललो तर तो आज रिटायर होऊन इथं गावात शेती करतोय, त्या शेतीचं जर त्याला पैसे नाही मिळालं तर ते जगणार कसं? तो खाणार काय? ह्याचा सध्या तुम्ही विचार केला पाहिजे. आम्हाला एवढंच सांगायचं आहे की तुम्ही आमच्या मोर्चाकडं लक्ष दिलं पाहिजे, आमच्या शेतकऱ्यांचा विषय मिटवला पाहिजे. मी बेंडोडेचा भगवान फोटो झूम करून माझे सरपंच माझे 584 टन ऊस गेलेला आहे. तरी त्याचं एक डाव मला 15% आणि 1.30% असे पैसे दिले, बाकी पैसे काय दिलेले नाहीत. तेवढी पैसे द्यायचा बंदोबस्त करावा. बोला, चला 7 सप्टेंबर 7 सप्टेंबरला आंदोलन केलं होतं, तेव्हा 30% दिले. 30% दिले आणि अजून त्याच्यावर काय दिले नाही. आता 7-8 पडगा तरी 7-8 पैसे ते तारीखवर तारीख देत नाही. गेलं नाही 3 वर्ष झालं. आमचं मालक वारले. आता 4 महिने झालं आमच्या घरी कुणी नाही. माझी 2 मुलं आहेत, तिथे लोकांच्या चाकरी आहेत. आता सध्या माझ्याजवळ कोण नाही. मी लोकांचं माणूस घेऊन आलेले इथून. मी काय केलं पाहिजे? मी सासिंगवर 4-5 वेळा आलो तरी मला पैसे दादा गाडगे देतो म्हणते. माझा 110 टन ऊस गेला. या 110 टनाचं माझं पैसे अजिबात दिलं नाही त्यांनी. मी किती दिवस हेलपाट घालणार? 7-8 हेलपाट झालं न पैसे. माझ्या पैशाची ताबडतोब पूर्ती झाली पाहिजे. की माझ्या पाठीमागे शेतकरी उडायचे, शेतकऱ्यांनी काय केलं पाहिजे? तुम्ही कुठे बी फिराल आणि आमचे पैसे न दिल्यामुळे आम्हाला काय कारवाई
करा येत नाही का? आम्ही कारवाई करून तुमच्याकडे पैसे पण यमान वसूल करू। माझे मालक गेल्या वर्षी आता 8-9 महिने झाले वारले, 3 वर्ष झालं ऊस आणून, त्यांनी 10-2 दे, 5 दे, 10 दे असं पैसे दिले तो 2-3 वेळा फक्त, आणि नंतर मी किती वेळा आले तरी पैसे नाहीत दिलेलेच नाहीत। किती ऊस गेलाय तुमचा? 13 टन गेलेला आहे माझा ऊस। सयाजी भगवान माने की साळसिंगवरून माझं 2 वर्षाचं पैसे अजिबात 1 रुपया दिलेलं नाही। आम्ही हातावली पोट माणसं, आमची हातावली पोटं असून आम्ही कशावर काय करणार? आता 2 वर्षाचं 8-9 हेलपाट झालं तरी किती तारखा देत आहे? किती टन ऊस गेला? 110 टन आहे। विविध मोबाईल कंपन्यांचे माहेर घर निखिल मोबाईल शॉपी खानापूर। कोणत्याही स्मार्टफोन खरेदीवर बंपर ऑफर, ही सुवर्ण संधी सोडू नका। आता नाही तर कधीच नाही। पहिले बक्षीस सॅमसंग A70S मोबाईल, दुसरे बक्षीस 40-इंची स्मार्ट टीव्ही, तिसरे बक्षीस 200 लिटर फ्रीज, चौथे बक्षीस वॉशिंग मशीन सेमी ऑटोमॅटिक, पाचवे बक्षीस राजाराणी कपाट, सहावे बक्षीस रेडमी 9A, सातवे बक्षीस 40 ग्राहकांना अप टू 5000 पर्यंत गिफ्ट, स्वस्तात मोबाईल दुरुस्ती करून मिळेल। आमचा पत्ता मेन बाजारपेठ, राजदीप कॉम्प्लेक्स, खानापूर। प्रोप्रायटर निखिल हसबे।